आता आपण आणखीन एक गणित बघूया, मल्टिप्लिकेशनचं प्रॉब्लेम सेट नंबर 14 वर. हा नंबर्स आहे 807 मल्टीपल बाय 126. मग असे म्हटलं तसं खालचे नंबर्सचे टेबल बोलायचे वरच्या नंबर्ससाठी. प्लस सिक्स चं टेबल सेवन पर्यंत, सिक्स सेवन जा 42 she 4 कॅरिंग 42 she 2 कॅरिंग ओव्हर 4. सिक्स ने झिरो ला मल्टीप्लाय केलं, झिरो आन्सर झिरो येणार. सिक्स ने सिक्स चं टेबल बोलायचं झिरो पर्यंत. झिरो म्हणजे कोणताच नंबर नाही, मग सिक्स झिरो झिरो, झिरो प्लस फोर फोर. परत बघा सिक्स ने झिरोला मल्टीप्लाय केलं, सिक्स मल्टीप्लाय बाय झिरो आन्सर आलं झिरो. मग झिरो मध्ये फोर मिळवले आन्सर आलं फोर. आता एट सिक्स जा बोला, एट सिक्स जा 48 असेल आहे इथे कॅरिंग ओव्हर नव्हतं म्हणून. आता फुली मारायची सिक्स ची, तर टेबल टू च 27 पहिले हे कॅरिंग ओव्हर कट करायची, मग सुरू करायचं 27 जार 14 she 4 कॅरिंग ओव्हर 1. 2 0s are 0 झिरो प्लस 1 1 इथे कॅरिंग ओव्हर नाहीये. 2 8s are 16 इथे कॅरिंग ओव्हर करायला नंबर नाहीये. आता एक फुली सिक्स ची दुसरी फुली टू ची, बघा दोन फुल्या मारल्या. आता वनचं टेबल, 1 7s are 7 1 0s are 0 1 8s are 8 कळतंय. म्हणजे कोणत्याही नंबरशी झिरोनी जर मल्टीप्लाय केलं तर आन्सर झिरो येत. आता आपण करायचं बेरीज. टू च्या इथे काहीच नंबर नाहीये, म्हणजे 2 चे 2 झाले. 4 plus 4 8 इथेच काही नंबर नाही म्हणून 8 लिहिणार. 8 plus 9 8 1 9 8 plus 1 9 9 plus 7 16 she 6 कॅरिंग ओव्हर 1. 6 plus 1 7 1 plus 8 9 आन्सर आलो 97. समजलं का बाळानो, समजलं? व्हेरी गुड. म्हणजे झिरोनी मल्टीप्लाय करताना आन्सर झिरोच येणार, पण झिरो मध्ये कॅरिंग ओव्हर मिळवायचा. कळलं ना? शाबास, व्हेरी गुड.